घरगुती चटणी करायचे, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसाले मध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा, निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार, प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता, स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलू, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी, विटा। संपर्क 99 625 215, 88 558 0182। कोतीज येथील श्री कुंतेश्वर विकास सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित डॉक्टर पतंगराव कदम साहेब कुंतेश्वर विकास पॅनेलला राष्ट्रीय समाजवादी पार्टीने पाठिंबा दिलाय। पाठिंब्याचे पत्र पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव अधिकराव जगताप यांनी दिले। राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम आणि आमदार मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा गट डॉक्टर पतंगराव कदम साहेब कुंतेश्वर विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत। सोसायटीवर सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस कदम गट आणि भाजप देशमुख गट यांच्यात चुरशीची लढत होत आहे। राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे महासचिव अधिकराव जगताप यांना मानणारा मोठा वर्ग गावात आहे, त्यामुळे रासपाच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस प्रणित पॅनलला निवडणुकीत फायदा होईल असे वाटते। कदम कुटुंबीय आणि गावातील कदम गटाचे नेते कार्यकर्ते यांनी नेहमी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून सोसायटीचं काम केले। मंत्री विश्वजित कदम यांच्याकडे कृषी खाते असल्याने सोसायटीला आणि शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होईल, त्यामुळे गावाचे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवत सर्वसमावेशक पुरोगामी विचारांच्या डॉक्टर पतंगराव कदम साहेब कुंतेश्वर विकास पॅनलला बिनशर्त पाठिंब्याचे पत्र देत असल्याचे अधिकराव जगताप यांनी सांगितले। राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस प्रणित पॅनलला निवडणुकीत चांगला फायदा होईल आणि सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास गावातील कदम गटाचे नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत। तसेच पॅनलला पाठिंबा दिल्याबद्दल कदम गटाचे किसन जगताप, संजय जगताप, अर्जुन जगताप, संतोष पोळ, आनंदा काटकर आणि उमेदवारांनी जगताप यांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।